नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ध्वनीबुकमध्ये। मी शिवम तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आपण ऐकत आहोत कर्मयोग स्वामी विवेकानंद। आज आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 6 अनासक्ती हाच संपूर्ण आत्मत्याग होय, भाग क्रमांक 2। यावरून आपण काय शिकलो हेच की आपण कितीही प्रयत्न केला तरी असे कोणतेच कार्य असू शकत नाही की जे संपूर्ण पवित्र अथवा संपूर्ण अपवित्र होय। इथे पवित्रता वा अपवित्रता यांचा अर्थ हिंसा अथवा अहिंसा असा घ्यायचा आहे। दुसऱ्यांचे अनिष्ट केल्याखेरीज आपण श्वासोच्छवास देखील करू शकत नाही किंवा जिवंतही राहू शकत नाही। दुसऱ्या कोणाच्या तरी तोंडचा घास हिसकवल्याखेरीज आपण आपल्या तोंडात एक देखील घास घालू शकत नाही। आपण आपल्या अस्तित्वाने हे जग भरून टाकल्यामुळे इतर कित्येक प्राण्यांना कष्ट होत आहे, मग ती माणसे असोत की जनावरे असोत किंवा जीवाणू असोत, कुणीही का असेनात। आपण कुणा ना कुणा प्राण्यांचे स्थान बळकावून त्याला जागा न मिळाल्यास कारणीभूत होत आहोत हे खास। आणि अशी जर वस्तुस्थिती असेल तर मग हे स्वभावतः सिद्ध होते की कर्माच्या द्वारा कधी पूर्णत्व प्राप्त होणे शक्य नाही। आपण अगदी अनंतकाल कर्म करीत जाऊ शकू, परंतु ह्या जटिल संसार यंत्रांच्या गुंतागुंतीत बाहेर पडण्याचा मार्ग मात्र आपल्याला सापडणार नाही। तुम्ही एकसारखे काम करीत जाऊ शकाल, परंतु कामाचा अंत मात्र लागणार नाही। शुभाशुभाचे जोडफळ सदा ठेवलेलेच। विचारात घ्यायची दुसरी गोष्ट ही की कर्माचा उद्देश काय, ही आपल्या पाहण्यातील एक गोष्ट आहे की प्रत्येक देशातील अधिकांश लोकांचा असा विश्वास असतो की एक अशी वेळ येईल की जेव्हा जग पूर्णत्वाला पोहोचेल आणि मग संसारात आधी व्याधी मृत्यू दुःख वा दुष्टता शिल्लक राहणार नाही। कल्पना तर मोठी गोंडस खरीच, आणि ती अजान लोकांना कार्यास प्रेरित करू शकेल हे देखील तितकेच खरे। परंतु एक क्षणभरच विचार करून बघितल्यास आपल्याला अगदी स्पष्टपणे कळून येईल की असली अवस्था कधीही येऊ शकणार नाही। असे शक्य आहे काय हो? भले व बुरे म्हणजे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू ना। भले घेऊ जाता त्याबरोबरच बुरेही येणार नाही, घडावे कसे? पूर्णत्व म्हणजे काय? पूर्णत्वाचा अर्थ तरी काय हो? पूर्ण जीवन हे शब्दच मुळी विरोधात्मक आहे। जीवन म्हणजेच प्रत्येक बाह्य वस्तूची सतत चाललेली द्वंद्व। आपण प्रतिक्षणी बहिप्रकृतीशी दोन हात करीत आहोत। हरलो की झाली आपल्या जीवनाची इतिश्री। जीवनाचा हा एक पैलू बघा ना, आहार आणि वायूसाठी सतत धडपड म्हणजे जीवन। ते न मिळाल्यास आपण मरून जाऊ। जीवन हे काही साचेबंद सुरळीत चालणारी धोपट गती नव्हे, ती एक संमिश्र गुंतागुंतीची अवस्था आहे। हा जो अंतर्जगत आणि बहिर्जगत यामध्ये सारखा संघर्ष चालू असतो ना, त्यालाच आपण जीवन म्हणत असतो। आणि म्हणूनच हे स्पष्ट आहे की ह्या संघर्षाचा अंत होताच जीवनाचाही अंत होणार। मागे ज्या आदर्श सुखाविषयी आपण बोलत होतो त्याचा अर्थ हाच की त्यासाठी हा संग्रामाचा ह्या संघर्षाचा संपूर्ण उपमश व्हावा लागेल, त्याचा अजिबात शेवट व्हावा लागेल। परंतु मग त्याबरोबरच जीवनाचाही शेवट होणारच, याची काय वाट? कारण जीवनाचा अंत झाल्यानेच केवळ या संग्रामाचा शेवट होण्याची शक्यता आहे। शिवाय ही असली अवस्था थोडी देखील निर्माण होताच हे जगत थंड होऊन जाईल, मग आपण कुठे असणार? अतएव दुसऱ्या कोण्या एखाद्या लोकात शक्य असेल तर असो, पण आपण राहतो आहोत त्या ह्या लोकात। ह्या आपल्या जगात तरी हे सत्ययुग हे आदर्शयुग अवतरणे कालत्रयी शक्य नाही। आपण पूर्वीच बघितले आहे की जगावर उपकार करण्याने वस्तुत आपण स्वतःवरच उपकार करीत असतो। इतरांकरिता आपण जे कार्य करतो त्याचे मुख्य फळ आहे आत्मशुद्धी। सर्वदा दुसऱ्यांचे कल्याण करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला विसरून जाण्याचा यत्न करीत असतो। आत्मविस्मृती ही जीवनात शिकण्यासारखी एक मुख्य गोष्ट आहे। माणूस अजाणपणे असे समजत असतो की साधारण उपायांनी तो स्वतःला सुखी करू शकेल। अनेक वर्षांच्या धडपडीनंतर सरते शेवटी त्याला उमजते की खरे सुख स्वार्थपरतेच्या नाशातच समावलेले आहे। त्याने स्वतःला सुखी न केल्यास इतर कुणीच त्याला सुखी करू शकणार नाही। परोपकाराचे प्रत्येक कार्य, दुसऱ्यांविषयी सहानुभूतीची प्रत्येक चिंतन, इतरांना केलेले सर्व सहाय्य वगैरे सारी सत्कारे आपल्या शुद्र मीला घटवित असतात। यांनी आपल्या स्वतःचा विचार स्वची भावना खूप कमी होते, आणि म्हणूनच ही सत्कार्य होत। या मुद्द्यावर ज्ञानी भक्त व कर्मी या सर्वांचेच एकमत आहे। सर्वोच्च आदर्श म्हणजे कायमचे निसंपूर्ण आत्मविसर्जन, त्यात मी मुळीच नाही सर्व तूच। कळत अथवा नकळत कर्मयोग आपल्याला ह्या स्थानी घेऊन जातो। एखादा धर्मप्रचारक निर्गुण ईश्वराच्या कल्पनेने भयभीत होण्याचा संभव आहे। तो असे अट्टहासाने प्रतिपादन करील की ईश्वर सगुण आहे, व्यक्तित्ववान आहे आणि स्वतःत्व
स्वतःचे व्यक्तित्व, याचा अर्थ त्याच्या दृष्टीने मग काही का असेना, कायम टिकवून ठेवण्याचा तो यत्न करील। परंतु त्याने त्या धर्माचा अवलंब केला आहे, तो जर खरोखर चांगला असेल तर तो सर्वोच्च आत्मत्यागाखेरीज, संपूर्ण आत्मविसर्जनाखेरीज इतर कोणत्याच पायावर उभारलेला असणे जात्यास शक्य नाही। हा समस्त नीतीचा पाया होय, हा आत्मत्यागच होय। हा आत्मत्यागच समस्त नीतीप्रणालीतील एकमेव मूलतत्व होय, हाच त्यातील मुख्य मध्यवर्ती भाव होय। मनुष्य, पशु, देवता सर्वांच्या संबंधात आपण ह्याच भावाचा एकमेव मानदंड म्हणून सारखाच उपयोग करू शकू। या आत्मत्यागाच्या मोजपट्टीने मापू गेल्यास आपल्याला या जगात अनेक प्रकारचे लोक आढळून येतील। प्रथम म्हणजे देवप्रकृतीचे लोक, हे पूर्ण आत्मत्यागी असून स्वतःचा प्रत्यक्ष प्राण देखील पणास लावून दुसऱ्यावर उपकार करण्यास ते कमी करत नाही। हे सर्वश्रेष्ठ मानव होत। एखाद्या देशात जर असले 100 नरश्रेष्ठ असतील तर मग त्या देशाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही। परंतु दुर्दैवाने यांची संख्या फारच थोडी असते। यांच्या खालोखाल म्हटले म्हणजे सत्वभावाचे लोक, सज्जन, स्वतःचे काही नुकसान होत नाही तोपर्यंत हे इतरांवर उपकार करीत असतात। यानंतरची तृतीय श्रेणी आसुर प्रकृती लोकांची, हे स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यास कचरत नाही। आणि शेवटचे म्हणजे एका संस्कृत कवीने भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे, ज्यांना कोणते नाव द्यावे हेच कळत नाही असे विघ्न संतोषी लोक, हे निष्कारणच दुसऱ्यांचे अनिष्ट करीत असतात। अनिष्ट करण्यातच यांना आनंद। सर्वोच्च स्तरात ज्याप्रमाणे चांगल्याकरिता चांगले करणारे साधू सत्पुरुष दृष्टोत्पत्तीस येतात, त्याचप्रमाणे सर्वात खालच्या स्तरात हे असे कित्येक हरीचे लाल आढळून येतात की अनिष्ठासाठीच अनिष्ट करणे हाच त्यांचा धंदा। असे करण्यापासून त्यांना म्हणजे काही लाभ होतो असे मुळीच नाही, परंतु अनिष्ट करणे त्यांचा स्वभावच असतो। म्हणून माझ्या मते, जी व्यक्ती दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी स्वतःच्या स्वार्थास तिलांजली देते, जी संपूर्ण आत्मत्यागी आहे, तीच सर्वश्रेष्ठ व्यक्ती होय।